नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भारतीय जनता पार्टी, महानगर युवा मोर्चा, कारण काल जे राज्यसभाची निवडणुका होते त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसेन यांच्या विजयोत्सवमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले। तर मी या ठिकाणी विचारतो की एक ठिकाणी भारत जोडो यात्रा काढतात, इथं तिथं फिरतात, आणि तेच मी त्यांना सांगू इच्छितो की इथं तिथं फिरण्यापेक्षा जर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये भारत जोडो हे भावना जर त्यांनी घातले तर आज ही परिस्थिती आली नसती। आणि मी इतकंच बोलतो की जे कोणी हे कांड केलेलं आहे, जे कोणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिलेले आहेत, त्यांच्यावर देशद्रोही कायदा घालावा, आणि जर त्यांना हिंदुस्थानमध्ये राहायचं नसेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहायची आम्ही ही व्यवस्था पाहिजे त्यांना करून देऊ। पण भारतामध्ये राहून देशद्रोही जर काम करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही, इतकंच बोलतो। जय श्रीराम। ಅವರು ದೇಶದ್ರೋಹಿ ಕಾಯ್ದೆ ಕಲಮನ್ನು ಹಚ್ಚಿ ಅವರಿಗೆ ತಡೆಪಾರು ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ। ಎಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದೀರಿ? ನಿನ್ನೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಡೆದಿದ್ದೀರಿ, ಆ ವಿಷಯದಾಗ ಅವರು ಬೆಂಬಲಿಗರು ಬಂದು ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಒಂದು ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರದ ಜಯಘೋಷಿಸುತ್ತಾರೆ, ಅದು ನಾವು ತೀವ್ರ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ। ಇದರ ಬಗ್ಗೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಕಾದ್ರು ನೋಡಬೇಕು। ಇಳಿಕೆ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ವತಿಯಿಂದ ತೀವ್ರವಾಗಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇವೆ।